सब्सक्राइब उत्सव रंग चैनल एंड प्रेस बेल आइकॉन टू गेट नोटिफिकेशंस। ओम नमः शिवाय। मित्रांनो, उद्या आहे चौथा श्रावणी सोमवार, पण याआधी म्हणजेच रविवार 16 ऑगस्ट 2020 रोजी आला आहे हा महायोग। हा महायोग आहे रवी प्रदोषचा। हा तो प्रदोष आहे जो श्रावणातील शेवटच्या सोमवारच्या एक दिवस आधी आला आहे आणि तुमच्या सर्व मनोकामनांची पूर्ती करणारा हा महायोग आहे। मित्रांनो, या दिवशी ते विद्यार्थी जे IAS ची तयारी करत आहेत, पब्लिक सर्व्हिस कमिशनची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी यशाचा महायोग आहे। सर्वांच्या मनोकामना पूर्ती करणारा हा महायोग, जीवनातील दुःख दारिद्र्य अपयश दूर करणारा हा पवित्र दिवस आहे। सफलतेची सगळी दारे उघडी करणारा हा दिवस। मित्रांनो, त्रयोदशीला येणारा हा प्रदोष ही शिवाची तिथी आहे, ही कुबेराची तिथी आहे आणि या तिथीला सर्व दोषांचे शमन होते, म्हणून या तिथीला प्रदोष असे म्हणतात। जेव्हा ही तिथी रविवारी येते तेव्हा याला रवी प्रदोष असे म्हणतात। या दिवशी महादेव कैलासात प्रसन्न मुद्रेत तांडव करतात आणि आपल्या भक्तांना यशाचा आशीर्वाद देतात। मित्रांनो, या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आहे। या दिवशी आपण जे कोणते काम कराल त्यात तुम्हाला सफलता नक्की मिळतेच व ते 3 वेळा रिपीट सुद्धा होते। हीच रवी प्रदोषाची विशेषता आहे। पूर्वी अनेक राजा यावेळी शत्रू राज्यावर हल्ला करायचे व त्यांना यश अवश्य मिळत होते आणि एक राज्याच्या ठिकाणी ते 3 शत्रुराज्य जिंकत होते। म्हणूनच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर यामुळे आपल्याला यश तर मिळतेच पण ते 3 वेळा रिपीट सुद्धा होते। तर मित्रांनो, तुम्हाला पाम ट्री तर माहीतच असेल। पाम ट्री म्हणजे ताडाचे झाड। याचे तेल बाजारात स्वस्तात स्वस्त दरात उपलब्ध आहे। या पाम ऑइलचे म्हणजेच ताडाच्या तेलाचे प्रदोषाच्या दिवशी सायंकाळच्या वेळी 13 दिवे लावावेत आणि शिवलिंगावर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत बेलपत्र वाहावे। मित्रांनो, हा उपाय जर तुम्ही रवी प्रदोषच्या सायंकाळच्या वेळी केला तर तुम्ही पाहाल की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, प्रत्येक समस्येचे समाधान होईल। असा हा श्रावणातील रवी प्रदोष, अत्यंत दुर्मिळ महायोग। तर मित्रांनो, या महायोगाच्या दिवशी तुम्ही सुद्धा वरील उपाय करा व तुमचे अनुभव आमच्या सोबत शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।